हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण गेले 2 व्हिडिओज, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स आपण रिस्टोर केली. यावेळ पण मी वेगळं नवीन ब्लेड तयार करायचा विचार करत होतो, पण आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे. सारखी पॉवर कट ऑफ होती, त्यामुळे काय सांगता येत नाही. मग आज मी म्हटलं एक वेगळा प्रोजेक्ट ठेवून बघूया. आज आपण ही जी सेल्फी स्टिक आहे, या सेल्फी स्टिकला खाली ट्रायपॉड बनवूया, जेणेकरून आपण हिला कॅमेरा ट्रायपॉडसारखा आपण हिला वापर करू शकतो. जसे आता सेल्फी ट्रायपॉड्स येत असतात, त्याच्यामध्ये कसं सेल्फी स्टिक पण असते आणि सेल्फी ट्रायपॉड पण असतो, पण त्याची प्राईस जास्त आहे. त्यामुळे नवीन न घेता आपण आपल्या जुन्या सेल्फी स्टिकलाच ट्रायपॉड आपण कसं तयार करता येईल ते आज आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आपण तो ट्रायपॉड डिटॅचेबल ठेवूया, म्हणजे कसं आपल्याला ज्यावेळी ग्रुप फोटो घ्यायचा असेल त्यावेळी आपण ह्या जर सेल्फी ट्रायपॉड करून तो लांब ठेवून आपण फोटो काढू शकतो, आणि ज्यावेळी सेल्फी स्टिकसारखा वापर करायचा असेल त्यावेळी खालचा ट्रायपॉड आपण डिटॅच करून बाजूला ठेवू शकतो आणि सेल्फी स्टिकचा तसाच वापर करू शकतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता, या सेल्फी स्टिकला खालच्या भागात सपोर्टला काही नाही, फक्त हा एक राऊंड बेस आहे. आणि हे खरं म्हणायचं तर ह्या सेल्फी स्टिकचं हँडल आहे, आणि आपण ह्या हँडललाच डिटॅचेबल पार्ट जोडणार आहोत. एवढ्या खालचा जो हा एवढा भाग आहे, एवढ्या भागामध्ये तो डिटॅचेबल पार्ट येणार आणि ह्याला खाली स्ट्रॉंग बेस येणार. आणि आपल्याला माहितीच आहे की सेल्फी स्टिकला स्वतःची हाईट असते, आपण तिला एक्सटेंड करून वापरू शकतो, आणि हाईट वाढवण्यासाठी आपण त्याच्यात काही वेगळं करणार नाही आहोत. सो आपण ह्या लाकडाचा वापर करणार आहोत तो डिटॅचेबल पार्ट बनवण्यासाठी. ह्याच्यावर आपल्याला इथे असा षटकोन तयार करून घ्यायचा आहे, ज्याला 6 साईड्स असतील. त्यानंतर 1 बाय 1 साईडला आपण त्या ट्रायपॉडचे लेग्स जोडणार आहोत. त्याच्यासाठी मी छोटी हिंजेस यूज करणार आहे. हे जे छोटे हिंजेस आहेत त्याचा वापर आपण त्याच्यासाठी करू शकतो. 7 बाय 1 एक एक आपण जोडूया. हे हिंजेस तुम्हाला बाजारात कोणत्याही हार्डवेअर स्टोअरमध्ये मिळतील, त्यांच्याकडे फक्त जा आणि सांगा 1 इंचाची बिजागर किंवा हिंजेस द्या म्हणून. गाईज, आता आपण तो षटकोन तयार करायला सुरुवात करूया. षटकोन काढण्यासाठी सगळ्यात आधी आपलं जे लाकूड आहे त्याच्यावर आपण एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. आणि मग तोच रेडियस ठेवून कुठलाही एक पॉईंट पकडायचा, त्याच्यावरून फक्त सर्कलवर आर्क्स टाकत जायचे अशा प्रकारे. ते आर्क्स हायलाइट करून दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला नीट दिसतील. हे जे 6 डॉट्स आहेत ते आपण जोडले की आपल्याला एक परफेक्ट षटकोन मिळणार, ज्याच्या सगळ्या साईड्स सेम असतील. आपल्याला हे अशा प्रकारे हिंजेस फिट करायचे आहेत. आणि मला आणखीन एक आयडिया आली आहे की आपण ह्याच्यावर स्टॉपर स्क्रू एक लावूया साईडने, म्हणून मी त्याच्यासाठी ही जी साईड आहे ही साईड जरा लांब केली, ही जरा 2 साईड घासली, आणि ही साईड ह्या साईडपेक्षा लांब आहे कारण आपल्याला इथून एक एक्स्ट्रा स्क्रू जोडायचा आहे जो सेल्फी स्टिकवर स्टॉपरचं काम करेल. आपण मगाशी जे मार्किंग्स तयार करून घेतले होते ते मगाशी कटिंग करताना निघून गेलेत, आणि आपण ह्याच्यावर पुन्हा एकदा मार्किंग्स तयार करून घेऊया.
हा जो मधला डॉट आहे इथे आपण मोठं ड्रिल करणार आहोत आणि इथे आप सेल्फी स्टिक येणार आहे. इथे आपला ॲडजस्टिंग स्क्रू येणार आहे आणि ह्या तीन साईड्सनी आपले हिंजेस येणार आहेत. आपण जो मध्ये मोठा लाल गोळा केलेला आहे तिथे आपली सेल्फी स्टिक येणार आहे. त्या पार्टमध्ये आपल्याला ड्रिल करून घ्यायचं आहे. गाइज आपण हा मधोमध मोठा होल करून घेतलेला आहे आणि ह्या साईडचा होल्डिंग स्क्रूचा पण होल करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सेल्फी स्टिक बसती आहे का बघूया. येस गाइज सेल्फी स्टिक परफेक्टली आत गेली. मी हा एक्स्ट्रा पार्ट कट केलेला ह्या एक्स्ट्रा साठी. सेल्फी स्टिक आपण अशा प्रकारे ठेवू शकतो आणि त्या ही जी आहेत तीन साईड्स आहेत, ही साईड आणि मागची साईड, ह्या तिन्ही साईड्सनी हिंजेस आणि त्या ट्रायपॉडचे लेग्स येणार. सो गाईज ह्या ज्या पट्ट्या दिसत आहेत सागाच्या लाकडाच्या त्या आपल्या ट्रायपॉडच्या स्टँडचे लेग्स बनणार आहेत आणि आपण ह्यांना त्या मधल्या षटकोनी पीसबरोबर हिंजेसने जोडणार आहोत. सो गाईज आता आपण ह्या पट्ट्यांवर ब्लॉकवर म्हणजे निशाण करून घेऊया. गाईज आता आपण सगळे पार्ट्स जोडून घेऊया. आपण ह्या ब्लॉकवर ड्रिल्स मारून घेतलेली आहेत पण ह्या लाकडी पट्ट्यांवर सुद्धा ड्रिल मारून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याकडे स्क्रूज आहेत आणि इंजेससुद्धा आहेत त्यामुळे आपण आता सगळे एकत्र जोडून घेऊया. गाईज आपल्या सेल्फी ट्रायपॉडचा मेन बेस तयार झालेला आहे. आपण याच्यात सेल्फी स्टिक लावून ती खरोखर उभी राहते आहे का हे चेक करूया. जसं तुम्ही आता बघू शकता सेल्फी स्टिक मस्तपैकी उभी राहिलेली आहे आणि त्याचं स्टँड पण अगदी परफेक्ट झालं आहे. आजच्या प्रोजेक्टमध्ये आपण हा सेल्फी ट्रायपॉड बनवला
असंच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आणि व्हिडिओज घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेन. तोपर्यंत गुड बाय. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरच्याची सुद्धा काळजी घ्या.